औरंगाबाद येथे घरकुल मिळत नाहीत म्हणून मी व्हिडिओ बनवला होता. जे कुटुंब गेले अनेक वर्षापासून घरासाठी वंचित होते, आज रोजी औंढा येथे 200 लोकांना इंदिरा आवास योजनेचा घरकुलाचा लाभ मिळाला. मला घर नाही, चार लेकी आहे, एक मुलगा आहे, मी एकलीच आहे, नवरा मरण पावला. दारिद्र रेषेमध्ये आहे का? हो, दारिद्र रेषेमध्ये आहे. नंबर वगैरे आलेला? नंबर वगैरे सगळं आहे. तुम्ही आता सरपंचाला कोणाला भेटल्या का घर मिळण्यासाठी प्रयत्न करायला का? तसं करायले, मात्र काय करावं, आता प्रयत्न करून पाहले, मात्र पैसे मागायले, पैसे भरावे लागतात तुम्हाला घरासाठी. पाहुणा आला तसंच जायचा, घर नाही भरशेनी परेशानी. थांबत नव्हता का पाहुणा? कुठून थांबत, कुठून लेकी वाळी येता आणि जाता, दोन रोज राहता, माईला घर भेटलं म्हणून शेनी. हाय, एकली एक पुरता एकली एक तर त्याला घर झालं. राधिकाबाईनं केली मदत, आली आता समजायला घरकुल, आता चांगली गोष्ट झाली आनंदाची. मी बघितलं की आपल्या या तालुक्यात मध्ये नाही ते आवड्या शहरामध्ये ज्या जसं जी मागासवर्गीय त्यांना अजिबात घरं नव्हते, झोपडे होते, केवळ घरं होते, म्हणून त्यांना 130 घरकुल मी मंजूर केले आणि आज सर्वांना घरकुल मिळाले. त्या घरकुलासाठी आम्हाला राधिका चिंचोलीकर यांनी देखील वारंवार सहकार्य केलं आहे. त्या देखील गरिबासाठी धावून येतात, वारंवार आम्हाला चालना येतात, अधिकारी जास्त आम्ही पाठपुरावा करतो. राधिकाबाई चिंचोलीकरमुळं आणि तसेच वसंतमुळे सरपंच झाल्यामुळं आम्हाला घरकुल दिले, त्यानं काळजी घेतली आमच्याकडे. आमच्याकडून 1 रुपया न घेता त्यांनी आम्हाला निवारा दिला बसायला, आणि आमच्या आईबापानं नाही केलं पण आम्हाला शासनानं सरपंचानं केलं. त्यांचे पारंपार उपकार आम्हाला फिटायचे नाही. मला आनंद होतो की मी माझ्या आईकडेद्वारे गरीब कुटुंबाला न्याय देऊ शकले. मी त्या ग्राम पंचायत औंढारंगनाथ व सरपंचाचे आभारी आहे. मी राधिका चिंचोलीकर, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहब साठी.